शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टैंडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश 4.1 डबल स्टैंडर्ड। टुडे वी आर गोइंग टू लर्न डबल स्टैंडर्ड। स्टूडेंट, इन दिस पोयम चाइल्ड कंप्लेन्स दैट पेरेंट्स यूज वन रूल फॉर हिम एंड डिफरेंट रूल फॉर देम इन द सेम सिचुएशन एंड इट इज़ वेरी नेचुरल फीलिंग बट आई थिंक एवरी चाइल्ड हैज अ सेम प्रॉब्लेम विथ देयर पेरेंट्स। प्रत्येक मुलाची ही तक्रार असते की सारख्याच परिस्थितीमध्ये पालकांसाठी वेगळे नियम असतात आणि मुलांसाठी वेगळे नियम असतात आणि हे नैसर्गिकरित्या बरोबरही आहे। प्रत्येक मुलाचा हाच प्रॉब्लेम आहे किंवा प्रत्येक मुलाची हीच समस्या त्याच्या पालकांकडे असते की सारख्याच परिस्थितीमध्ये मुलांसाठी वेगळे नियम असतात आणि पालकांसाठी वेगळे नियम असतात। सो लेट स्टार्ट फर्स्ट स्टांजा। व्हेन आय वेक अप लेट आय एम गेटिंग व्हेरी लेझी। व्हेन यू वेक अप लेट इट इज द अलाराम दॅट्स क्रेझी। डिअर पेरेंट्स, व्हेन आय वेक अप लेट यू ब्लेम मी दॅट आय एम व्हेरी बिझी। बट व्हेन यू वेक अप लेट यू ब्लेम द अलाराम दॅट इट इज क्रेझी। क्रेझी म्हणजे इथे बिघडलेला। तर मूल म्हणते की जेव्हा मी उशिरा उठतो तेव्हा तुम्ही मला असं म्हणता की तू खूप लेझी म्हणजे आळशी झालेला आहेस आणि ज्या वेळेस तुम्ही उशिरा उठता त्यावेळेस तुम्ही घड्याळाला दोष देता की अलाराम हा बिघडलेला आहे किंवा तुम्ही घड्याळ हे बिघडलेलं आहे त्याला दोष देता असं मूल इथे म्हणतंय। सेकंड स्टांदा। व्हेन आय से नो टू समथिंग आय एम बीइंग स्टबॉर्न। व्हेन यू से नो टू समथिंग यू आर बीइंग फर्म। स्टबॉर्न, स्टबॉर्न म्हणजे हट्टी आणि फर्म म्हणजे एखाद्या मतावरती ठाम किंवा खंबीर असणे। मॉम अँड डॅड, समटाईम्स आय से नो बट यू ब्लेम मी दॅट यू आर स्टबॉर्न। पेरेंट्स, फॉर युअर नो यू जस्टिफाय आय एम फर्म डिअर माय डिसिजन कांट चेंज। प्रिय आई आणि पप्पा, ज्या वेळेस मी कधी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणतो त्यावेळेस तुम्ही मला दोष देता। यू ब्लेम मी दॅट यू आर स्टबॉर्न, तू खूप हट्टी झालेला आहेस आणि ज्या वेळेस तुम्ही नाही म्हणता त्यावेळेस तुम्ही असं म्हणता की माझं डिसिजन हे योग्य आहे आणि तुम्ही तुमच्या मतावरती कायम असता। माय डिसिजन कांट चेंज, आणि माझं जे माझा जो निर्णय आहे तो मी बदलणार नाही आणि मी बरोबरच आहे। थर्ड स्टांजा। व्हेन आय राईज माय व्हॉइस इट इज शॉकिंग अँड र्यूड। व्हेन यू राईज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू गुड। र्यूड म्हणजे उद्धट। डिअर पेरेंट्स, आय राईज माय व्हॉइस टू कन्व्हिन्स यू माय ओपिनियन ऑर टू फोर्स यू टू ॲक्सेप्ट माय ओपिनियन। ज्यावेळेस मी माझा आवाज माझं मत सांगण्यासाठी वाढवतो आणि मी तुम्हाला फोर्स करतो की तुम्ही माझं मत ॲक्सेप्ट करा किंवा मी जे बोलतो आहे ते ऐकून घ्या, बट यू कन्सिडर माय बिहेवियर ॲज अ शॉकिंग
अँड रूड, परंतु त्यावेळेस माझं वागणं हे तुम्हाला उद्धट वाटतं. वेन यू राईज युअर व्हॉइस यू जस्टिफाय दॅट इट्स ऑल बिकॉज टू टीच यू गुड मॅनर्स. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा आवाज वाढवता त्यावेळेस तुम्ही असं म्हणता की तुम्हाला तुला चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी मी असं म्हणतोय, म्हणजेच तुम्हाला चांगलं वळण लागावं, तुम्ही व्यवस्थित वागावं यासाठी मी आवाज वाढवलेला आहे. फोर्थ स्टांजा. वेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमझी ऑर केअरलेस. वेन यू ब्रेक समथिंग इट स्लिप्ड यू वेअर हेल्पलेस. क्लमझी म्हणजे वेंधळा, केअरलेस निष्काळजीपणा, आणि स्लिप म्हणजे हातामधून घसरणे. डिअर पॅरेंट्स, रूल्स आर रूल्स. वेन आय ब्रेक समथिंग यू ब्लेम मी फॉर माय केअरलेस ऑर क्लमझी बिहेवियर. नियम हे नियमच असतात. जेव्हा माझ्याकडून एखादी गोष्ट तुटते त्यावेळेस तुम्हाला माझं वर्तन हे वेंधळ्यासारखं वाटतं. केअरलेस निष्काळजीपणा आणि वेंधळ्यासारखा वागलास असे तुम्ही म्हणता. पण मिस्टेक्स हॅपन फ्रॉम एव्हरीवन, मॉम अँड डॅड, तर आई आणि पप्पा, मिस्टेक्स ह्या प्रत्येकाकडून होत असतात. समटाईम्स वेन यू ब्रेक समथिंग यू गिव अँड एक्सक्यूज दॅट, ओ दॅट थिंग स्लिप फ्रॉम माय हँड, आय वॉज रिअली हेल्पलेस. आणि जेव्हा तुमच्याकडून एखादी गोष्ट पडते त्यावेळेस तुम्ही कारण सांगता की ते माझ्या हातातून निसटलं आणि मी एकदम हेल्पलेस झालो, अचानक ती वस्तू माझ्या हातातून निसटली. सो डिअर पॅरेंट्स, रूल्स आर रूल्स, नियम हे सर्वांसाठी सारखेच असले पाहिजे. फिफ्थ स्टांजा. वेन आय डू समथिंग रॉंग आय एम सच अ टेरर. वेन यू डू समथिंग रॉंग इट्स अ फॉरगिवेबल एरर. टेरर म्हणजे उपद्रव किंवा त्रास. फॉरगिवेबल म्हणजे क्षमा करण्यायोग्य, आणि एरर म्हणजे चूक किंवा अपराध. व्हेनेवर आय डू समथिंग रॉंग देन यू थिंक आय एम अ टेरर. ज्यावेळेस माझ्याकडून एखादी काहीतरी चूक होते त्यावेळेस तुम्हाला मी खूप उपद्रवी आणि त्रास देणारा वाटतो. बट वेन यू डू समथिंग रॉंग यू कन्सिडर इट ॲज अ फॉरगिवेबल एरर. आणि जेव्हा तुमच्याकडून काही चूक होते त्यावेळेस तुम्हाला ती क्षमा करण्यायोग्य अशी वाटते. यू टेक युअर मिस्टेक्स व्हेरी लाईटली. आणि तुम्ही तुमच्याकडची झालेली जी मिस्टेक आहे तर ती खूप सहजतेनं घेता. सिक्स. वेन आय कॉरल विथ अ फ्रेंड आय एम वाईल्ड अँड नॉटी. वेन यू कॉरल विथ अ नेबर यू आर ओनली डूइंग युअर ड्युटी. नॉटी म्हणजे खोडकर, कॉरल म्हणजे भांडण करणे, ड्युटी कर्तव्य. वेन एवर आय कॉरल विथ माय फ्रेंड्स युअर रिॲक्शन इज ओ हाऊ वाईल्ड अँड नॉटी यू आर. ज्यावेळेस माझ्या मित्राबरोबर माझं भांडण होतं त्यावेळेस तुम्हाला मी जंगली आणि खोडकर असा वाटतो. बट वेन यू डू द सेम रिॲक्शन, आणि ज्यावेळेस सेम त्याच पद्धतीने तुम्ही शेजाऱ्यांशी भांडता त्यावेळेस तुम्हाला ते तुमचं कर्तव्य वाटतं. वेन यू डू द सेम रिॲक्शन इज आय एम डूईंग माय ड्युटी, आणि त्यावेळेस ती तुम्हाला तुमचं ते कर्तव्य वाटतं. लास्ट स्टांजा. सो
आय एम अल्वेज रॉंग अँड यू आर अल्वेज राईट. ओ व्हाय डू पीपल ग्रो अप्स अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाईट. ग्रोन अप्स म्हणजे वडीलधारी माणसे, स्पॉइल म्हणजे बिघडवणे, आणि डिलाईट या शब्दाचा अर्थ आहे आनंद. सो इन माय एव्हरी ॲक्शन यू ऑलवेज फाईंड समथिंग रॉंग, बट युअर एव्हरी ॲक्शन इज ऑलवेज राईट. माझी कोणतीही कृती ही तुम्हाला नेहमी चुकीचीच वाटते, आणि तुमची केलेली कोणतीही कृती ही तुम्हाला नेहमी बरोबर वाटते. आय थिंक नो वन शूड ग्रो सो देअर विल बी नो वन टू स्कोल्ड मी. आणि मला असं वाटतं की कुणीच आपल्यातलं मोठं नाही आहे, आणि त्यामुळं आम्हाला रागवायचं देखील कुणीही आम्हाला रागू शकत नाही. अँड देअर फोर माय डिलाईट विल नॉट बी स्पॉइल्ड. आणि तुम्ही हे मोठे लोक मुलांचा आनंद हा नेहमीच बिघडवता. इट इज व्हेरी नॅचरल फॉर चाइल्ड टू थिंक पॅरेंट्स यूज डबल स्टँडर्ड. प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की पालक हे आपल्याबरोबर डबल स्टँडर्ड्स म्हणजे दुपटी धोरणाने वागतात. बट इट इज नॉट सो. परंतु हे असं नसतं. पॅरेंट्स आर मोर एक्सपिरियन्स्ड अँड लर्न ऑलवेज देर इज नथिंग लाईक डबल स्टँडर्ड इन पॅरेंट्स माइंड. पालकांना खूप अनुभव असतो आणि ते कधीच दुपटी धोरणानुसार वागत नाही. सो स्टुडंट आय थिंक यू शूड ट्राय टू अंडरस्टँड युअर पॅरेंट्स साइड टू. त्यामुळं मुलांनो तुम्ही सुद्धा तुमच्या पालकांचं म्हणणं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.